यावरती शेतकरी नेत्यांनी काय म्हटलंय पाहूयात. योगेंद्र यादव यांनी ट्विट करत म्हटलंय, 1 वर्ष 14 दिवसांच्या मोठ्या संघर्षानंतर आज सरकारनं आमचा प्रस्ताव स्वीकारलाय. संयुक्त मोर्चानं घोषणा केली आहे की 11 डिसेंबर रोजी सर्व किसान मोर्चाच्या या वतीनं आनंदोत्सव साजरा केला जाईल आणि त्यानंतर आंदोलन मागे घेतलं जाईल असं योगेंद्र यादव यांनी म्हटलंय.